कोल्हापूरची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या पंचगंगा नदी किती प्रदूषित झाली आहे याची बातमी झी 24 तासनं काही दिवसांपूर्वी दाखवली होती आणि खुद्द प्रदूषण नियंत्रण मंडळानं या बातमीची दखल घेतली आहे आणि महापालिकेला चांगलाच दणका दिला. देशातल्या सर्वात प्रदूषित नद्यांमध्ये कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचा समावेश होतो. पंचगंगा नदीच्या उगमापासून ते कृष्णा नदीच्या संगमापर्यंत ठिकठिकाणी ही नदी प्रदूषित होते. हीच बातमी झी मीडियानं पुराव्यानिशी दाखवल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ खडबडून जागं झालं. पंचगंगेच्या प्रदूषित पाण्याचे नमुने घेतले, त्यानंतर 3 नोटिसा काढून महापालिकेच्या आयुक्तांना खडसावलं. तसंच प्रदूषण केल्याप्रकरणी पाणी आणि वीज कनेक्शन का तोडू नये असे विचारले. अनेक वर्ष झाली प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कागदी घोडं नाचवतं, ह्या नोटिसा येतात, नोटिसानंतर पुढची कारवाई होत नाही हे मात्र सर्व अधिकाऱ्यांना माहीत आहे. याआधीही प्रदूषण नियंत्रण मंडळानं महापालिकेला याच प्रकरणी 150 नोटीस बजावल्यात. माझ्या पाठीमाग हा जयंती नाला बघू शकतो की आजही हे पाणी सुरू आहे. मग प्रदूषण नियंत्रण मंडळानं बजावलेल्या नोटिसीचा अर्थ काय घ्यायचा आणि महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण मंडळाला किती जमेत धरतं आणि किती त्यांच्या नोटिसीला केराची टोपली दाखवते हे मूर्तिमंत उदाहरण म्हणावं लागेल. कोल्हापूरची पंचगंगा प्रदूषित होऊ नये म्हणून कोट्यवधी रुपये खर्चून सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले, तरीही नदीतलं प्रदूषण काही थांबत नाहीये. पण यामध्ये एक दिवस नदीकाठच्या ग्रामस्थांचं आरोग्य मोठ्या संकटात सापडणार आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.